रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषाचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज आहे. त्यानुसार महापुरुषांचा इतिहास लाभलेल्या राज्यातील संस्था टिकविण्यासाठी राज्य सरकारही संस्थांना सहकार्य करेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुरस्कार सोहळ्यावेळी केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांना शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तथा रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भारती अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉक्टर अनिल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. मैं इसीलिए संघ में गया आरएसएस में. पहले ही दिन एक भाई जो मैं बी पार्ट में पढ़ता था उनके एक संघ के पुजारी ब्लाउर और गैरस थे, उनको बिना दे मुझे दिन मेरे भीतर ले गए. जनसंघ का काम करते थे, फिर उनको मैं नहीं चलता हुआ. मैं थोड़ा बचपन से ही शुरू से साथ साथ जीवन से ही सब चीजों में इंटरेस्ट रखता था. तो उन्होंने उसको कुछ नहीं बोला आधे घंटे, ये मैं आपको बता रहा हूँ 1960 की बात, आधे घंटे उनको समझाते रहे कि देखो जातिवाद पर चलाओ, जातिवाद से ऊपर उठो, हम सब भारत मां की संतान है. Thank you.